हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झालेला आहे, गर्मी पण खूप जाणवत आहे। आता आपल्याला काहीतरी थंड खायची किंवा प्यायची इच्छा होते, तर आणि टरबूजचा पण सीझन आहे, जिथे बघेन तिथे टरबूज दिसत आहेत आपल्याला। तर आज आपण टरबूजापासूनच एक रेसिपी बनवणार आहोत, टरबूजचा ज्यूस। तर बघू रेसिपी। टरबूज ज्यूस बनवण्यासाठी इथे मी 1/4 किलो टरबूजाचे बिया काढून छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, 4 ते 5 आईस क्यूब घेतलेले आहेत, बर्फाचे तुकडे, जिरे पावडर घेतलेली आहे 1/2 चमचा, 4 ते 5 पुदिन्याची पानं, 1 चमचा साखर घेतली आहे। जर तुमचं टरबूज छान गोड असेल तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल। आणि आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत यामध्ये। तर सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यामध्ये जे आपले टरबुजाचे काप आहेत ते घालायचे, आणि नंतर एक एक सगळं साहित्य घालायचे आपल्याला। त्यामध्ये आता मी पुदिना घातला आहे, जिरे पावडर, अगदी थोडंसं चिमूटभरच मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण टेस्ट छान येते म्हणून। आणि साखर घालणार आहे मी। तुम्ही यामध्ये थोडंसं अद्रक पण घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर। आणि आता याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, पूर्ण एकदम बारीक वाटायचं आहे। हे बघा, मी वाटून आणलेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। तुम्हाला तुम्ही जर बिया काढल्या नसेल तर तुम्ही याला गाळून घेऊ शकता। मी बिया काढलेले आहेत म्हणून मी आता ते सरळ ग्लासमध्ये ओतणार आहे। आणि तुम्हाला जर हे जास्त घट्ट नको असेल तर थोडंसं पाणी पण ॲड करू शकता तुम्ही यामध्ये। हे बघा फ्रेंड्स, आपला ज्यूस आता तयार आहे। यामध्ये मी आता आईस क्यूब घालणार आहे, जेणेकरून थंड थंड छान लागतं। पुदिन्यामुळे खूप छान टेस्ट येते। तुम्ही यामध्ये थोडंसं काळं मीठ पण यूज करू शकता। साईडला मी थोडासा टरबूजचा स्लाइस लावत आहे, दिसायला छान दिसतं म्हणून। हे बघा, आपलं ज्यूस तयार आहे, तुम्ही बघू शकता, झटपट होणारी रेसिपी आहे। हे बघा फ्रेंड्स, आपलं ज्यूस आता तयार आहे। तुम्हाला ही जर माझी सोपी साधी रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ असतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लवकर भेटेल। आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कनेक्टेड राहा। थँक्यू।